अमरावतीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत. बळवंत वानखेडेंच्या प्रचारासाठी दुपारी 12 वाजता संयुक्त सभा घेतली जाणार आहे. नवनीत राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडीची ही पहिलीच जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येतील. संयुक्त सभा होतीये त्यांची अमरावतीमध्येही. बळवंत वानखेडे हे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते त्यांच्या प्रचारासाठी म्हणून ही सभा होणार आहे. मोठं शक्ती प्रदर्शन यावेळी केलं जाईल. अमरावती लोकसभा निवडणुकीचं मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे आणि त्यासाठीची अंतिम प्रचाराची जी तयारी आहे ती अमरावतीमध्ये सुरू आहे आणि यातच महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार जे आहेत ते एकाच मंचावर येणार आहेत. अमरावतीच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये ही सभा पार पडणार आहे. महाविकास आघाडीकडून अमरावती लोकसभेची उमेदवारी जी आहे ती काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांना देण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज अमरावतीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकत्र एकाच मंचांवरती येणार आहेत. खरं जर बघितलं तर आज अमरावतीमध्ये उद्धव ठाकरे यांची पहिली सभा होती आहे. यामध्ये जर बघितलं तर नवनीत राणांनी सातत्याने हनुमान चालिसाच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलेला होता आणि त्यानंतर जर बघितलं तर आज उद्धव ठाकरे अमरावतीमध्ये येत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे नवनीत राणांवरती काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र आपण जर बघितलं तर सकाळपासून या सभेची जय्यत तयारी जी आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. हिंदुस्थानचे भाग्यविता दे साहेब अंबानगरीत आपलं स्वागत अशा पद्धतीचे जे फलक आहेत ते देखील या सभागृहाच्या बाहेर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. एकंदरीत या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या अगोदर जर बघितलं तर शिवसेनेचे संजय राऊत जे आहेत त्यांची एक सभा झालेली होती आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंची एक सभा अमरावतीमध्ये व्हावी अशी एक विनंती जी आहे ती केली गेलेली होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या सभेमध्ये काय संबोधित करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती.